इडलीचा हा प्रकार जेव्हा मी पार्थला खायला दिला तेव्हा तो म्हणाला की आई इडली चटणी किंवा इडली सांबर करण्यापेक्षा ना तू आपलं हेच करत जा. तर नमस्कार, काल काय झालं की आमच्याकडे इडलीचा बेत होता आणि पीठ पाहिजे तसं आंबलं नव्हतं आणि त्यामुळं मग इडली हवी तशी मऊसूच झाली नाही. मग 5-7 इडल्या जरा शिल्लक राहिला. म्हणलं चला उद्या इडली फ्राय करूयात. मी ऑफिसला जायचं की नाही तर तिथं छान इडली फ्राय मिळायचा, म्हटलं तसा एकदा करून बघूयात. तसं मी याआधीसुद्धा केलेलं आहे. आणि इडली फ्रायला ना खरं तर असे मोठे मोठेच तुकडे केले जातात. एका इडलीचे अगदी 4 किंवा 6 तुकडे करतात, पण इथं मी मुद्दामहून बारीक तुकडे केले आहेत कारण इडली पाहिजे तशी मऊ नाही आहे, मसाला अगदी सगळीकडे लागावा म्हणून असे बारीक तुकडे केले. आता याला फार काही लागत नाही बरं का, कांदा जरा जास्त घ्यावा लागतो. तर साधारण 1-7 इडल्या होत्या, त्याच्यासाठी मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले, थोडासा कढीलिंब, कोथिंबीर आणि आपलं फोडणीचं साहित्य. आता कढई गरम करायला ठेवली आहे. ही स्टीलची कढई आहे आणि आईने काय केलं, याच्यात भुईमुगाच्या शेंगा भाजल्या. त्याच्यामुळं बघा याला डाग आला आहे, बराचसा घासला पण गेला नाही. तुम्ही जर भुईमुगाच्या शेंगा भाजता तर चुकूनही स्टीलची कढई वापरू नका, लोखंडाची कढई घ्या. तर इथं मी 3 चमचे तेल घेतलं आहे. चमचाभर तेल पुरेसं होतं पण इडली थोडी निबर आहे म्हणून मी तेल थोडं जास्त घेतलं. आणि हे आपलं सरितास किचनचं लाकडी खाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे. एकदा वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तेलामध्ये मोहरी, कांदा, कढीलिंब आणि हिंग घातला. आता कांदा आपल्याला खूप जास्त नाही, हलका मऊसर होईपर्यंत परतायचा. फार असा डार्क करायचा नाहीतर मग कांद्याची कचकच कुठल्याही नाश्त्याच्या पदार्थात येते. तर कांदा असा थोडासा परतला, 2-3 मिनिटं. यामध्ये हळद घालू आणि मंद आचेवर हळद परतून घेऊ. आता इडलीमध्ये आधीचं मीठ असतंच, त्यामुळे फक्त कांद्यापुरतं मी 1/2 चमचा मीठ घातलं. त्याचबरोबर यामध्ये घालू 1 टीस्पून बेडगी मिरची पावडर आणि 1.5 टीस्पून सांबार मसाला, किंवा तुम्ही सांबार मसाला आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्याच्यातसुद्धा तिखट असतं त्यामुळं तुम्ही कमी जास्त करा. आता याला मंद आचेवर परतायचं. तुम्हाला वाटलं इथं मसाले जळतात तर थोडासा पाण्याचा शिंतोडा मारून परतायचं, म्हणजे ते जळत नाहीत आणि चांगले परतले जातात. मसाले परतले की इडलीचे तुकडे घातले. आता गॅस कमीच ठेवायचा आहे आणि याला 2-3 मिनिटं या मसाल्यांमध्ये चांगलं परतायचं, म्हणजे तो मसाला त्या इडलीच्या तुकड्यांना चांगला कोट होतो आणि हे खूप भारी लागतं. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे इडली मला हवी तशी मऊ वाटत नाही म्हणून मी थोडासा पाण्याचा हबका मारला आणि याला थोडंसं मिसळलं आणि याच्यावर झाकून याला 2 मिनिटाची वाफ काढणार आहे. इडली जर चांगली मऊसत असेल तर अशी वाफ काढण्याची गरज नाही, फक्त परतून घ्या. तर 2 मिनिटं वाफ दिली आणि हे बघा आपला मस्त इडली फ्राय तयार झाला आहे. इथं मी सांबार मसाला वापरला आहे. तुमच्याकडे जर ती डोश्याची पोळी असते ना चटणी, साऊथ इंडियन चटणी, ती असेल तर ती घाला. पावभाजी मसाला घाला, वेगवेगळा फ्लेवर द्यायचा असेल तर तसा द्या. तर आता फ्राय झालेला आहे. कोथिंबीर बारीक चिरून घालायची आणि याला मिक्स करायचं आणि गरम गरम असतानाच खायचा बरं का, खूप भारी लागतो. तर आपण जेव्हा इडली करतो त्यावेळी आपण भरपूर पीठ करतो, मग कधी सकाळी इडली होते, संध्याकाळी डोसे होतात, दुसऱ्या दिवशी उत्तप्पा आप्पे होतात. पण अजून एक पदार्थ ॲड करा, इडली फ्राय. तुमच्यापैकी बरेच जण करतही असतील तर तुम्ही काही वेगळी पद्धत असे वापरत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा इडली फ्राय जबरदस्त लागतो, नक्की करून बघा. भेटूयात पुढच्या भागात, तोपर्यंत बाय बाय.